निरामय जीवन ह्या विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्तापर्यंत आपले अनेक भाग प्रदर्शित झालेले आहेत त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाला विशेष कार्यक्रम का म्हणते हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल पण जे दर्शक नव्याने बघताय त्यांना सांगू इच्छिते की ह्या भागामध्ये किंवा ह्या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका उपचारांविषयी जाणून घेतो आहे ज्याद्वारे कुठलाही आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो सुद्धा विना औषध आणि विनास्पर्श आणि त्या उपचारांचं नाव आहे स्वयंपूर्ण उपचार या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत नमस्कार डॉक्टर तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमात मनापासून स्वागत डॉक्टर गेले काही भाग आपण पचनसंस्थेविषयी बोलतोय तर पचनसंस्थेशी संबंधितच एक आजार म्हणजे मूळ व्याध तर त्याविषयी काय सांगाल जसं आपण म्हणालो की पचनसंस्था म्हणजे काय तर मणिपूर चक्र आणि अग्नितत्व हे तिथे महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होत असतं आपण पित्ताबद्दल बोललो जर कॉन्स्टिपेशन आणि वाताबद्दल बोललो तर आता ज्या वेळेला शरीरामध्ये उष्णता जास्त असते किंवा हे पित्त जास्त असतं तर हे पित्त जिथे कुठे जातं तिथे काहीतरी दोष निर्माण करतं ज्यावेळेला ते एक्सेसिव्ह असतं जेव्हा ते एक्सेसिव्ह असतं तेव्हाच ते सगळीकडे पसरतं आणि जेव्हा आपण बघितलं की जेव्हा ते वर जातं त्यावेळेला तोंडामध्ये माउथ अल्सर किंवा घशामध्ये अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात पण जेव्हा जे ते, जे कि ते खाली जातं आतड्यांमधनं आणि अॅनसपर्यंत जेव्हा ते खाली जातं तेव्हा जेव्हा आतड्यांमध्ये दाह निर्माण होतो किंवा तिथे अल्सरसारख्या गोष्टी होतात आणि ते अजून खाली जेव्हा सरकतं त्यावेळेला स्टूल पास केल्यानंतर दाह होतो आग होते आणि काही वेळेला कॉन्स्टिपेशन आणि पित्त अशा ज्या दोन्ही गोष्टी असतात त्याच्यामुळे ज्यावेळेला हार्ड स्टूल होतं आणि स्टूल पास करताना त्या व्यक्तीला त्रास होतो त्याला कुंथावं लागतं त्याला जोर द्यावा लागतो आतली जी त्वचा आहे ती अत्यंत नाजूक आहे आणि त्याच्यावरती जर सतत आघात होत राहिला सततच तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल आणि सतत तुम्हाला हा त्रास होत राहिला तर ती आतली जी स्किन आहे तिला त्रास व्हायला लागतो पित्तामुळे देखील आणि ह्या घर्षणामुळे देखील आणि पुढे जाऊन ब्लिडिंग म्हणा किंवा कोंब येणं वगैरे अशा ज्या काही गोष्टी म्हणतात ह्या पुढे जाऊन निर्माण होतात आता ह्या म्हणजे काय तर तिथे निर्माण झालेला दोष आहे आता याच्यासाठी म उपचार म्हणजे काय तर ऑपरेशन हा एक नोन उपचार आहे आता ऑपरेशन केल्यानंतर देखील अशा काही केसेस आपल्याकडे आलेल्या आहेत की काही काल बळा बरा गेला आहे आणि पुढे जाऊन पुन्हा तशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स उद्भवले म्हणजे जे आपण वारंवार म्हणतो ना की पुन्हा एकदा हे काम जे आहे ते लक्षणावर केलं जातं काहीतरी तिथे त्रास निर्माण झाला आहे तो ते कोम किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणून आपण तर ते काढून टाकलं गेलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला बरं वाटलं पण ते काढून टाकलं गेलं म्हणजे त्याचं मूळ जे आहे ते रिकवर झालं का आपण मागे बघितलं होतं की विषवृक्ष लागला आहे तर त्याच्या फांद्या छाटल्या त्याचं खोड छाटलं तर ते पुन्हा उगवणार नाही का कारण मुळं त्याची तिथेच आहेत सो ज्या वेळेला कुठलीही व्यक्ती म्हणजे या रोगाची असू दे किंवा कुठल्याही आजाराची असू दे कुठलीही व्यक्ती जेव्हा येते तेव्हा आपण जे परीक्षण करतो ते याच्यासाठीच करतो की ह्याची पाळंमुळं कुठे आहेत मग बऱ्याचदा जर समजा तुम्हाला रात्रीची झोप तुमची शांत होत नसेल त्याच्यामुळे तुमची उष्णता वाढते त्याच्यामुळे तुमचं पचन नीट होत नाहीये तर तुमच्या झोपेवरती काम केलं पाहिजे ना त्याचं जे एंड रूप आहे जे शेवटचा त्याचा होणारा त्रास आहे तो कदाचित मुळव्यात असेल किंवा फिशरसारख्या गोष्टी असतील की तिथे तडे जात आहेत आणि जखमा होत आहेत आणि त्याच्यातून ब्लिडिंग होत आहे त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं तुम्हाला अशक्तपणा येतो आणि काहीही खायला भीती वाटते माणसाला त्या त्या व्यक्ती म्हणतात की मी काहीही खाल्लं की ते पचणार आणि मला संडासला जावं लागणार नंतर तर तेच नको म्हणून मी काही खात नाही पण त्याच्यामुळे येणारा अशक्तपणा त्याच्यामुळे होणारे त्रास लिक्विड स्वरूपाचं डायट करतात लोक की तो त्रास नको पण लिक्विड स्वरूपाचं जरी डायट केलं तरी त्याच्यावरती जी पुढे प्रोसेस होणार आहे संपूर्ण पचन संस्थेमध्ये जी प्रोसेस होणार आहे आणि जे स्टूल तयार होणार आहे तर ते घट्ट तयार होऊच शकतं म्हणजे तुम्ही लिक्विड खाता म्हणजे ते लिक्विड स्वरूपात येईल असं नाही आहे कारण मध्ये बऱ्याच प्रोसेसेस होतात त्याच्यातला रस जो आहे तो शोषून घेतला जातो आणि तिथे तो दोष आहे म्हणजे काय तर जलतत्व बिघडलेलं आहे शरीरातलं आणि त्याच्यामुळे उष्णता वाढली की जलतत्व आपण बघितलं की उष्णता वाढली की जल कमी होतं आणि जल कमी झाल्यामुळे रखरखितपणा येतो कोरडेपणा येतो घट्टपणा आणि कडकपणा येतो ये तर आपल्याला काम कशा कशावरती करायचं आहे तर फक्त अग्नीवर नाही अग्नीवर पण करायचं आहे जलावर पण करायचं आणि ते स्नायू वीक झालेत आतला जो भाग आहे आतड्यांचा तो नाजूक असतो तो आता वीक 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 होत चालला हा सततच्या माऱ्यामुळे तर त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचे म्हणजे आपल्याला स्नायूवर पण काम करायचं आहे so, सो आमचे सगळे डॉक्टर्स जे सुरुवातीला करतात ते हे परीक्षण करतात की ह्याची पाळंमुळं कुठेत जेव्हा तुम्ही फॉर्म भरून देता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात एक प्रॉब्लेम जो तुम्ही पोटाशी निगडित लिहिला आहे पण त्याचं मूळ समजा निद्रानाशामध्ये असेल तर ह्या सगळ्यावरती जेव्हा एकत्रित काम करतो आपण त्यावेळेला त्याचे रिझल्ट मिळतात आणि मुळबाजीसारखे किंवा फ्यूचरसारखे त्रास आपण मुळापासून बरे करू शकतो कारण आपण त्याच्या प्रत्येक मुळावर काम करतो पण म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरायला सांगतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला झोप व्यवस्थित लागते का तुमची भूक कशी किंवा असे मूलभूत प्रश्न पण त्याच्यात असतात का आपण आपला फॉर्म असाच डिझाईन केला आहे आपण की त्याच्यामध्ये आपण सगळे प्रश्नच विचारलेत म्हणजे सगळ्या आजारांची नावं दिलेली आहेत म्हणजे समजा मेंदूशी रिलेटेड मग तुम्हाला चक्कर येते का तुम्हाला डोळ्याला रखरखितपणा येतो का कोरडेपणा वाटतो का तुम्हाला कानाला कमी ऐकू येतं का तुम्हाला घशात गिळायला त्रास होतो का तुम्हाला भूक कमी लागते का तुम्हाला झोप शांत होत नाही का म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक गोष्टीचे पॉइंट्स घेतलेले आहेत आणि तुम्हाला काय होतं ते फक्त तुम्ही टिक करायचं म्हणजे आता जसं तुम्ही विचारला प्रश्न की मुळव्यातीसाठी माणूस आलाय तर तो काय लिहिणार की मुळव्यात पण आपण म्हणतो की तो फॉर्म पूर्ण वाचा आणि भरा तुम्हाला काय काय त्रास होतात ते लिहा कारण एका त्रासाबरोबर बोनस आहे ना तुम्हाला सगळे त्रास बरे करून मिळणार कारण खूप वेळा पेशंट्सना ही कल्पनाही नसते की आपल्याला मूळ व्याध झाला एवढंच घेऊन बसलेले असतात पण त्याचा संबंध आपल्या झोपेशी आहे किंवा आपल्या अजून खाण्याच्या सवयशी आहे किंवा काही कधीच समजत नाही त्यांना पेशंटला हे माहिती असण्याची गरजच नाही कारण तो पेशंट आहे त्याला आवश्यकताच नाही किंवा त्यांनी हा शोध लावण्याचीही गरज नाही अदरवाईज काय होतं ती सवय लागते आताच्या काळामध्ये डॉक्टर डॉक्टरांनी ही सवय लावून ठेवलेली आहे की हे का होतं तुम्ही शोधा त्याच्यामुळे येणारा पेशंट आम्हाला तो डॉक्टर मला माहित नाही मला अगदी की त्याला हे कळलं की हे मला अमुक अमुक रोगाचं नाव आहे आणि मला हा होतो तर तो स्वतः काय करू शकतो तुम्ही त्याला काहीच नाही करू शकत नाव कळल्यामुळे किंवा काहीही झाल्यामुळे पेशंट काहीच उपयोग उपचार करू शकत नाही डॉक्टर तुम्ही सांगत होतात की अनाटॉमी पेशंटनी जाणून घ्यायची गरज नसते आणि त्याची सवय तर कदी -कदी तुम्हार तुम्हार आमुक आमुक लागली तर कधी कधी असं होतं की विनाकारण आजार आहेत तसंच वाटायला लागतं तर काय सांगाल तुम्ही आजार आहेत म्हणण्यापेक्षा सुद्धा कसं होतं की समजा कळलं की मला मूळव्याध आहे आणि मी अमुक अमुक गोष्ट खाल्ली की मला त्याचा त्रास होतो आणि मी उपचार घेतोय सगळं करतोय बॉडी माझी रिकवर पण व्हायला लागली पण हे मी विचार केलेला असतो की अमुक खाल्लं की मला त्रास होतो आणि हे मी शंभर वेळा जेव्हा विचार करतो मी त्या माझी बॉडी त्या पद्धतीने प्रोग्राम करतो की अमुक गोष्ट आली की त्रास होतो शरीराला कळतं ही गोष्ट आली की त्रास झाला पाहिजे म्हणजे जरी ती व्यक्ती बरी झालेली असली तरी पुढे आयुष्यभर हा प्रोग्राम झाल्यामुळे शरीर त्याच पद्धतीने वागतं त्याच्यामुळे मला इथं सगळ्याच प्रेक्षकांना सांगायचं आहे की अशा पद्धतीची चूक कधीही करू नये मी जे काही खाईन ते मला पचलं पाहिजे मला त्याचा त्रास होता कामा नाही हा मूळ विचार अत्यंत गरजेचा आहे आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी चुकीचे विचार करून जर चुकीच्या पद्धतीने आपली बॉडी प्रोग्राम झाली तर कितीही कोणीही उपचार केले तरीही पुढे जाऊन काही काळांनी काही वर्षांनी काही महिन्यांनी हा त्रास परत उद्भवू शकतो कारण तुम्ही ती कमांड देऊन ठेवलेली आहे शरीराला की अमुक खाल्लं की त्रास झाला पाहिजे आता आपण जे मूळव्याधीविषयी बोलत होतो मगाशी मॅडम म्हटलं की पित्त जर वरती गेलं तर तो वरच्या म्हणजे इस्रोफेगसला अन्न नली केला किंवा तोंडामध्ये त्रास होतो मुळातच हे जे पित्त पित्त म्हणजे काय तर आपण जे अन्न खातो त्याला लिव्हर स्कॅन करतं पूर्ण आणि ते पचण्यासाठी त्याचं विघटन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स तयार केली जातात ती अत्यंत तीक्ष्ण असतात ती सहन करण्याची ताकद फक्त आपल्या स्टमक मध्ये आहे बाकी कशातही नाही त्याच्यामुळे ते ती ते, ते जर पित्त किंवा ती जी एन्झाईम्स लहान आतड्यात न पुढे गेली तर लहान आतड्यामध्ये लहान आतड त्रेपन्न मीटरचं लहान आतडं आपलं ते एवढ्याशा जागेत त्या देवानी बसवलेलं आहे तर ते कशासाठी बसवलं एवढं तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ग्रहण करण्यासाठी आणि शरीराला पोहोचवण्याची व्यवस्था तिथे आहे mm. त्याच्यामुळे त्या लहान आतड्यावरती बरेचसे लेअर आहेत mm. ते लेअर तुमच्या अन्नातनं सगळ्या गोष्टी शोषून घेतात आणि mm. त्या त्रेपन्न मीटरच्या शेवटच्या टोकाला येईपर्यंत सगळं शोषलं जातं आणि mm. जे काय शिल्लक राहतं त्याला आपण mm. विष्ठा असं म्हणतो ते आता टाकावं आहे त्यातनं आपल्या शरीराला काहीही मिळणार नाही आहे म्हणून ते मोठ्या आतड्यातनं पास केलं जातं आता जेव्हा अग्नी खूप वाढला आहे तेव्हा जल तुमचं कमी झालं आहे आणि ह्या दोन्हीच्या त्रासामुळे वातावरही परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे जल कमी झाल्यामुळे त्यात शुष्कपणा आला जसा त्या विष्ठेमध्ये शुष्कपणा आला तसाच त्या मसलमध्येही शुष्कपणा आलाय त्याच्यामुळे त्याचं आकुंचन प्रसारण कमी झालंय त्याच्यामुळे ते पुढे पास होत नाही कॉन्स्टिपेशन होतं वात वाढलाय त्याच्यामुळे तुमच्या मसलचा टोन कमी होतो त्याची जी ताकद आहे त्याची जी धरून ठेवण्याची क्षमता आहे स्वतःलाही आणि आतमध्ये जे काय ते काम करत आहे त्यालाही त्याची क्षमता कमी होते आणि ती खूप काळ कमी होत राहिल्यामुळे ते जे कोम येणं म्हणतात ते ऍक्च्युअली आपला मसल लूज होऊन त्या अनसमनं बाहेर आलेला असतो थोडासा ऍक्च्युअली कापणं अपेक्षित नाही आपल्या पुरातनशास्त्राप्रमाणे त्याच्यात ताकद परत रिजेनरेट झाली पाहिजे आपण जेव्हा काम करायला लागतो जेव्हा आपण ह्या तीनही चारही तत्वांवरती काम करतो आता इथे पृथ्वी तत्वही आलं जेव्हा त्याचा टोन गेला आहे तेव्हा ती ताकद गेली आहे तेव्हा पृथ्वीवरही काम करणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण पृथ्वीवरही काम करतो आपण जलावरही काम करतो आपण वायूवरही काम करतो आणि पण अग्नीवरही काम करतो अग्नी जसा कंट्रोलमध्ये यायला लागतो तसं जलही जागेवरती यायला लागतं त्याच्यामुळे त्याचं आकुंचन प्रसरण व्यवस्थित होतं तिथला शुष्कपणा कमी होतो वातही जागेवरती येतो त्याच्यामुळे ह्या सगळ्यावरती जेव्हा काम होतं तेव्हा आलेले मोडसुद्धा आतमध्ये जातात म्हणजे हे मला थोडंसं सांगायचं सा की सरांनी सांगितलं सा की ती स्किन बाहेर येते म्हणजे काय ती लूज आहे आणि त्याच्यामुळे ती बाहेर आली आहे घर्षणामुळे तर जेव्हा आपण ही सगळे हे सगळ्या तत्वांवरती काम करतो तर त्याला टाईटनेस यायला लागतो आणि ते आलेले कोम देखील पूर्व म्हणजे ती स्किन पुन्हा पूर्ववत होते आणि ते जाऊ शकतात डॉक्टर मूळ व्याध हा आजार जो आहे जो बघितला जातो की बऱ्याचदा प्रेग्नन्सीनंतर बायकांना जास्त करून होतो तर कधी कधी असं होतं की नंतर शरीरातली ताकद वाढावी म्हणून डिंकाचे लाडू आणि अनेक असे आहार केला जातो अशा पद्धतीचा की ज्याच्यामुळे कदाचित उष्णता वाढू शकते शरीरातली तर हे कारण असू शकतं का त्याला हो हे नक्कीच कारण असू शकतं कसं होतं त्यावेळेला औषधांचाही कदाचित वापर केलेला गेलेला असतो आणि शिवाय हे जे नंतर डिलिव्हरी नंतर जे अन्न दिलं जातं की तिच्या कमरेतली ताकद चांगली व्हावी परत मूळ पदावरती यावी म्हणून थोड्याशा उष्ण गोष्टी दिल्या जातात आणि त्यातनं त्याला सगळं मिळणार असतं ऍक्च्युली कसं आहे शरीर चालवणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा घटक आहे तो अग्नी आहे तो अग्नीच सगळं शरीरातलं काम करत असतो त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्या पुरातनशास्त्रांनी जास्त भार दिलेला आहे अन्नामध्ये सुद्धा तुमच्या अग्नीची अत्यंत गरज असतेच अन्नावरती आपल्याला आपलं शास्त्र सांगता अन्न कच्चं कधीच खायचं नाही आहे त्याच्यावरती अग्निसंस्कार करूनच अन्न खायचं आहे त्याच्यामुळे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अग्नीचे आपल्या शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच्यामुळे हा अग्नी त्या त्या स्त्रीला आता हे जेव्हा डिलिव्हरी नंतर ती बिचारी गलित गलित गात्र झालेली असते आणि ही ताकद तिला परत मिळावी म्हणून सगळ्या पौष्टिक गोष्टी दिल्या जातात बरं पौष्टिक गोष्टी म्हणजे काय तर त्या पचायला खूप जड आहेत पचनतीचं चांगलं झालंच पाहिजे जशी ताकद कमी झाली आहे तसा अग्निही कमी झालेला आहे तिचा म्हणून तो अग्नि वाढावा म्हणून अग्नि वाढवण्यासाठी पण काम केलं जातं आणि पौष्टिकपणा येण्यासाठी म्हणून जरा पौष्टिक आहार दिला जातो तर ह्या सगळ्याचा सध्याच्या काळामध्ये कलेक्टिव एफर्ट इफेक्ट असा होतोय की तिचा अग्नि वाढतो आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय मूळव्यादीचा त्रास होऊ सुरू होऊ शकतात पण अशा वेळेला जर तुपाचा वापर आहारामध्ये खूप केला तर तुपाचा गुण असा आहे की तूप तुमचा कोठा शांत करतं मऊ करतं त्याच्यामुळे तूप जर खूप मोठ्या प्रमाणावरती त्या स्त्रीच्या शरीरामध्ये गेलं तर अशा पद्धतीचे त्रास होणार नाही आणि झालेले असतील तर आपण ते बरे करूच शकतो डॉक्टर मूळ व्याधाचे आजार असणारे अनेक पेशंट तुमच्याकडे आतापर्यंत आले असतील तर असे काही जर अनुभव असतील तर आम्हाला ते ऐकायला आवडेल हो निश्चितपणे बरेच अनुभव आहेत मेधा पेशवे म्हणून एक पेशंट आपल्याकडे येऊन गेलेले ज्या पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला ऐकूया दोन अडीच वर्षापूर्वी मला मूळ व्याधीचा त्रास होत होता आणि म्हणून मी ॲलोपथीची आणि होमिओपथीची बरीच औषधं घेतली परंतु तरीसुद्धा फारसा काही गुण येत नव्हता आणि म्हणून त्याच दरम्यान माझ्या बहिणीच्या सासूबाईंना इथे जबड्याची ट्रीटमेंट चालू होती त्यांच्या जबड्याला क्रॅचेस गेले होते आणि त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट चालू होती जबड्याचं पूर्ण बरं झालं जबडा चांगला त्यांना उघड झाप करता येऊ लागली खाता यायला लागलं आणि म्हणून मी त्यांच्या ओळखीने इथे आले आणि आता मला मी मूळ व्याधीची दोन अडीच वर्ष ट्रीटमेंट घेतली आणि मला आता पूर्णपणे ह्या त्रासातून मी बरी झाली आहे आत्ताच आपण मेधा पेशवे यांचा अनुभव ऐकला डॉक्टर काय सांगाल या अनुभवाविषयी जसं त्या म्हणाल्या तसं खूप काळ त्यांना तो त्रास होत होता आणि त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी त्यांनी करून झालेल्या पण समभाऊ बरं वाटत नव्हतं कारण त्याच्या मुळावर काम होत नव्हतं ज्या वेळेला औषधं घेतो किंवा काय ते टेम्पररी रिलीफ मिळतो पण तो परमनंट रिलीफ नाही जेव्हा निरामयमध्ये त्या आल्या त्यावेळेला आपण मुळं शोधतो त्याची आणि मुळावर काम सुरू होतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी पूर्णपणेपणे बऱ्या होत्या त्यांनी एक सांगितलं की त्यांच्या बहिणीच्या सासूबाई तर तो पण एक मला इथे सांगायचा की जबड्याला त्यांचा हेअर क्रॅक होता आणि त्याला काहीच करता येत नाही पण स्वयंपूर्ण उपचारांनी जबड्याचा त्यांचा क्रॅक पूर्ण भरला आणि ॲट द एज ऑफ सेवन्टी प्लस तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि वेगवेगळ्या वयोगटाचे वेग मूळव्याधीचे त्रास आपण बरे केलेले आहेत आता ह्या तसं म्हटलं तर मध्यमवयीन किंवा अशा हे आहेत रिटायरमेंटनंतर देखील त्रास होऊ शकतात मेल फिमेल सगळ्या प्रकारचे पेशंट आपण केले आहेत मूळव्याधीचा एक खूप चांगला अनुभव आपल्याकडे अजून आहेत अकोल्यावरनं ते पेशंट आपल्याकडे दर महिन्याला यायचे आणि थोडंसं अविश्वासाने सुरू केलेली ट्रीटमेंट आणि प्रचंड टोकाचा त्रास ते कसे बरे झाले त्यांनी तो त्यांचा अनुभव खूप सुंदर शेअर केलेला आहे तर मला वाटतं तोही एक अनुभव आपण प्रेक्षकांना दाखवूया नक्कीच बघूया नमस्कार मी शारंगधर हातेकर राज्य शासनाच्या वर्ग से एक सेवेतून एक्झिक्युटिव्ह आहेत म्हणून मी रिटायर झालेलो आहे दोन हजार नऊमध्ये माझ्या मा सर्व्हिसच्या काळामध्ये मा फार मोठा असा हेल्थचा प्रॉब्लेम मला कधी आला नाही छोटे मोठे सर्दी खोकल्याचे त्रास होत होते पण रिटायर झाल्यानंतर मात्र काही प्रॉब्लेम सुरू झाले आणि मी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये ॲलोपॅथी म्हणा वैद्यांच्याकडे म्हणा किंवा होमिओपॅथी म्हणा सगळे प्रकारचे प्रयत्न करून पाहिले आणि माझं कुठेही समाधान झालेलं नाही आणि दोन हजार पंधराच्या सुमाराला मला मूळ व्याधीचा भयंकर मोठा त्रास झाला मग तो आय मधूनमधून आयुष ऑफिसमध्ये होतच होता पण काही थोडं औषध घेतलं की थोडं बरं वाटायचं बरं वाटायचं म्हणजे हाही एकदा मी साम टी व्हीवर सरांचा चांदुरकर सरांचा आणि मॅडमचा कार्यक्रम पाहिला पण मी खूपच इम्प्रेस झालो फक्त त्यातलं ते जे टेक्निक होतं की बाबा इथे बसून आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देतो तुम्ही अकोल्याला व्हाल हे काय फारसं मला पटत नव्हतं ही गोष्ट खरी आहे पण तरी आम्ही हिंमत केली आमचा मुलगा इथेच होता नोकरीला त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने आम्ही इथे आलो त्याला सांगितलं असं त्यांनी सगळ्यांनी हसण्यावारी ते नेलं ते म्हणे असं काही नसतं हे फक्त पैशाचं कत्ता असते म्हणे तुम्ही बाबा याच्यात काही जाऊ नका अरे म्हटलं आपले इतके पैसे गेलेले एक प्रयत्न आहे करून भाऊ मी ही पट्ट सांगतो मला खरंच तांदूळ प्रसारांना काहीच माहिती नव्हतं मग आम्ही पंधरा दोन हजार पंधरामध्ये पहिल्यांदा एप्रिल मेच्या महिन्यामध्ये इथे आलो आणि अपॉइंटमेंट घेतली सरांकडे पेशंटला ट्रीट करण्याचं जे कौशल्य आहे ते अद्वितीय आहे त्यांनी असं सांगितलं हो तुमचा हा प्रॉब्लेम फारच किरकोळ आहे तुम्ही कशाला एवढं सिरियस घेत आहे त्याला तुमचा प्रॉब्लेम बरा झाला असं तुम्ही समजा अरे म्हटलं कसं काय बोलतं डॉक्टर मी आता दहा वर्ष झाले ट्रीटमेंट घेतो आहे सर्व प्रकारचे ट्रीटमेंट झालेल्या ऑपरेशनपर्यंतची वेळ आली मला ऑपरेशनची भीती वाटते म्हणून मी ते केलं नाही एवढंच तुम्हाला करायची गरजही पडणार नाही म्हणे तुम्ही आजपर्यंत सुरू करून द्या ट्रीटमेंट मग त्यांनी सांगितलं तीन वेळ घ्या असं घ्या आम्ही आपलं तिथे मुलाकडे इथे फ्लॅटवर जायचो रात्री आम्ही मिसेसला काय प्रॉब्लेम होते त्यांनी पण तसं सांगितलं आम्ही दोघंजण आपले हात बसून असे करायचो पोरं नातू आमची हसायची काय चाललं आहे बाबा तुमचं काय चाललंय म्हणा म्हटलं हे ट्रीटमेंट आहे आपल्याला बरं व्हायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरं सांगतं तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये मला त्याच्यामध्ये आठवणून जाणीव व्हायला लागली की काहीतरी आतमध्ये रचना बदलते आहे काहीतरी बदल होऊन राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे उत्साह वाढला आणि आम्ही प्रत्येक महिन्याला ट्रीटमेंट घेत गेलो दोन चार ट्रीटमेंटमध्ये मला ते पुष्कळसं कंट्रोलमध्ये आलं आणि आज तर अशी परिस्थिती आहे की मी तर म्हणजे त्यावेळेला आपण काही तिखट खाऊ शकू अशी मला कल्पना पण शोध नव्हती आज मी सगळं तिखट नॉर्मल तिखट खातो आहे सरांनी सांगितलं की तुम्ही नॉर्मल जर जेवण केलं तुम्हाला पुढे काय प्रॉब्लेम होणार नाही त्याच्याप्रमाणे आलं त्याच्यानंतर काय प्रत्येक व्हिजिटला मग हा एक मुख्य प्रॉब्लेम मग त्याच्याबरोबर एक जोडलेला प्रॉब्लेम कधी कफाचा प्रॉब्लेम होता कधी माझ्या वजन वाढण्याचा माझं वजन साडेत्र्याऐंशी किलो वजन होतं मी सरांना सांगितलं सर मी इतकं योगासना करतो तुमची ट्रीटमेंट घेतो माझं वजनच कमी नाही होत आहे बाबा एक पाव पावघरे होत कशाला पाहिजे म्हणजे वजन कमी करायला तुमचं हे वजन योग्य आहे म्हटलं नाही पण ते तुमच्या चार चार्टचं जाऊ द्या म्हणून मी सांगतो आणि तुम्हाला योग्य आहे योग्य आहे म्हटलं नाही पण मला कमी करून पाहिजे ठीक आहे ना तुमची इच्छा मी तुम्हाला ट्रीटमेंट देतो म्हणे तुम्ही आज बाहेर जाऊन वजन करा माझ्या अकाउंट याच्यावर वजनावर आणि पुढच्या दोन तीन ट्रीटमेंटमध्ये बघा आपल्याला फरक पडेल माझं किलो किलोचं सहा शहात्तर किलोपर्यंत वजन आलं त्याच्यानंतर मी सरांना रिक्वेस्ट केली म्हटलं सर आता थोडं हळूहळू हो, हो, झाला नाहीतर काय चार पाच वर्ष तुम्ही मला खतूनच टाका सर म्हणे असं होत नाही म्हणे आता कर एक लिमिट असते त्याला त्याच्या खाली ते वजन जाणार नाही पण तुम्ही म्हणता तसं करू आपण म्हणजे कसं सगळ्याच्या बाबतीत सरांच्याजवळ उपाय आहेत आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्किल त्यांचं असं आहे की समोरच्या घाबरलेल्या पेशंटला आपल्या त्या रोगाबद्दल काहीच माहिती नसते ते काय फारशी चर्चा चर्चाविर्चा करत नाही इतर गोष्टीवर काही आव्हान तर बोलत नाहीत परंतु त्या रोगाच्याविषयी त्यांच्या मनामध्ये पूर्ण ती त्याचे काय आकलन झाल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट आता ते तर आपल्याला काही कळत नाही ते का लिहितात कॉम्प्युटरवर ते काय शब्द बोलतात काय ट्रीटमेंट मला त्यातलं काहीच कळत नाही पण त्यांनी फायदा होतो हे मात्र मला पक्क माहिती आहे आमच्या जीवनात त्यांनी खूप मोठा आनंद आणला आणि मॅडम ज्या पहिल्यांदा तिथे आम्ही त्या शनिपार चौकामध्ये दवाखान्यामध्ये जेव्हा जायचो त्यांच्या सेंटरला ते मॅडम पण आमच्याशी बोलायच्या आणि दोघंही जण हे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि लोकांकरता समाजाकरता ते खूप त्यामानाने त्यांचे पैसे जे घेतात आहे ते अतिशयच किरकोळ आहे म्हणजे एवढ्या पैशामध्ये बाहेर तुम्हाला साधं ट्रीटमेंट तुमची तपासणीसुद्धा रक्ताचे लग्वीची होऊ शकत नाही इतक्या वेळ पैशामध्ये ते तुम्हाला ट्रीटमेंट देतात तुमच्या घरबसल्या तुम्हाला ट्रीटमेंट मिळते आणि त्याच्यात पुन्हा आपल्या संस्कृतीचा आपल्या पुरातन काळातल्या ज्ञानाचा ते वा फायदा करून आपल्या वा वापर करून आपल्याला हे बरे करतात आहे हे खरोखरच त्यांच्या आमच्यावर उपकार आहे आणि त्या दोघांनाही याच्यापुढे आयुष्यामध्ये चांगलं प्रगती मिळो यश मिळो आरोग्य कीर्ती मिळो ही आमची देवाजवळ मनापासून प्रार्थना धन्यवाद डॉक्टर आत्ताच आपण हातेकर साहेबांचा अनुभव ऐकला आणि त्यांनी इतकं स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा अजिबातच विश्वास नाही की स्पर्श पण नाही औषध पण नाही असं काही कोणी बरं होऊ शकतं का आणि नुसतेच बरे नाही झाले तर त्यांचं वजनही कमी झालं तर काय सांगाल या अनुभवाविषयी म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एका वेळेला अनेक गोष्टींवरती आपण काम करतो त्यांनी खूप सुंदर शब्दांमध्ये ते मांडलं की ते नाही अनेक जण अविश्वासानीच येतात पण त्यांनी जसं म्हणाले की मुलांनी त्यांना सांगितलं की हे पैसे काढायचे धंदे आहेत असं काही नसतं पण ते म्हणलं इतके पैसे घालवले ना आत्तापर्यंत थो। अजून थोडे घालवून बघू नक्की काय आहे ते तर बघू ज्या वेळेला हे टी व्हीवरती इतकं विश्वासाने सांगतात लोक त्यांचे अनुभव सांगत आहेत तर काहीतरी तर असेल त्याच्यामध्ये म्हणून ते पुण्याला आले पुण्याला आले ट्रीटमेंटला आले आणि जेव्हा ट्रीटमेंट घेतली पतीपत्नी दोघांनी ट्रीटमेंट घेतली तर त्यांना काय करायचं तर त्यांना फक्त पाच मिनटं डोळे मिटून बसायचे जे काही करणार आहे ते समोरचं डॉक्टर करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे घरी जाऊन फोनवरनं ट्रीटमेंट घ्यायचे त्यांनी जसं सांगितलं तर असे अनेक जणांना त्यांचे नातवंडं त्यांच्या घरातले हसत असतात की तुम्ही काय करता तर तुम्ही फोन करता आणि तुम्ही घरी बसता पण हे महत्त्वाचं काय आहे की त्याला न जुमानता त्यांनी ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली काही जण काय करतात ह्या गोष्टीला लाजून किंवा लोकं आपल्याला नाव ठेवतात म्हणून ट्रीटमेंट बंद करतात म परवाच एका ह्याच्यामध्ये एका बाईंचा बाईंनी सांगितलं की दोन महिन्यांनी मी ट्रीटमेंट बंद केली का कारण मला म्हणावा असा रिझल्ट मिळाला नाही म्हणावा असा म्हणजे काय तर शंभर टक्के रिझल्ट मिळाला नाही मग दोन महिन्यात काहीच फरक पडला नव्हता का होता त्या म्हणाल्या की नाही थोडा फरक पडला होता ना म्हणजे जर मी मला पुण्याहून मुंबईला जायचं आहे तर मला मुंबईला पोचायचं आहे हां साधारण दोन तासाने ट्रॅफिकमध्ये मी अडकले जे की मी तीन तासात पोचायला हवं होतं तीन तासाने मी कुठेतरी निम्म्यावरतीच आहे मग मी काय करेन मी तिथेच थांबून राहीन का किंवा तिथनं मागे येईन का जोपर्यंत मी मुंबईला पोचत नाही तोपर्यंत मला वाटचाल केली पाहिजे ना सो हे प्रत्येकाला सांगणं आहे की जर तुम्हाला फरक पडतो आहे जर तुम्हाला फरक हवा आहे तर तो कधीपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत जे त्यांनी केलं त्यांना नातवंड हसत होती त्यांना मुलं नावं ठेवत होती पण ते म्हणाले की त्यांनी सांगितलं ना आपल्याला करायचं तर आपण काहीतरी तर तो वेळ देऊ म्हणजे आपल्याला कळेल फरक पडतोय का नाही पडतोय पहिल्याच दहा पंधरा दिवसांमध्ये त्यांना काहीतरी वेगळं घडतं हे जाणवायला लागलं त्याच्यानंतर त्यांना जो त्रास होता दाह होता आग होती ती कमी झाली कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स कमी झाले आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्या ऑपरेशनची गरजही पडली नाही आणि आज त्यांची ट्रीटमेंट बंद होऊनही कालावधी लोटलेला आहे आणि वजनही त्यांचं कमी झालं म्हणजे एकाच बरोबर अनेक गोष्टी त्यांना मिळाल्या पण हे केव्हा जेव्हा त्यांनी ते केलं तरीच नेलं त्या डॉक्टर आणि एक अजून मला त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटली की पहिल्या भेटीतच डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीच एवढं सिरियस झालेलं नाही आहे हा तर बरा होणार आहे म्हणजे हा असा विश्वास देणं ही सुद्धा पेशंटसाठी त्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये इतकी महत्वाची गोष्ट असते आणि काम तेच आहे नाही खरोखरच आणि म्हणूनच मी नेहमीच म्हणते की निरामय जीवन हे संजीवनी देणार अशी केंद्र आहे की इथे आशा घेऊन आलेली लोकं असतात आणि आता बाकी सगळं संपलेलं आहे असं कुठेतरी वाटत असतं आणि त्यांना दिलासा मिळतो खरोखरच ह्या मार्गदर्शनातूनही अनेकांना प्रेरणा मिळत असेल आणि तुम्ही इथे येऊन जे बहुमूल मार्गदर्शन करता त्याबद्दल तुमच्या दोघांचीही मी मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये बघत रहा निरामय जीवन साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा